ही या फिल्मची गरज होती की मला अत्यंत फिट आणि गुड लुकिंग माणसं या फिल्मसाठी हवी होती, त्याला पर्याय नव्हता. गॉर्जस दिसणारी आणि चांगले कपडे पैसे असले की आपल्याला घेता येतात, फक्त कॅरी नाही करता येत. ते शरीरावर आणि मनाने कॅरी करू शकणारी माणसं हा माझ्या कास्टिंगचा अत्यंत महत्त्वाची पटकथेची गरज होती. आणि अतुल बरोबर मी म्हणलं तसं की इतकी वर्ष काम करायची उत्सुकता आता साठत आली होती आणि हातात अत्यंत पोटंट आणि त्याला मॅच होईल असं स्क्रिप्ट होतं, मग मी का नाही त्याच्याकडे जाऊ. आणि ही सो फिट आणि ही सो तो ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करतो, तो ज्या पद्धतीने, मला हे माहिती नव्हतं की तो बदलांना किती स्वीकारणारा असेल, कारण मला त्याचे धाक नसला तरी मला त्याच्या एक कल्पना होती की तो स्वतः काही तत्व पाळणारा, त्याचं ठरलेलं आहे सगळं, असा माणूस आहे असं मला वाटत होतं. पण आय थिंक पहिल्या भेटीमध्येच ते गेलं, कारण मी अगदी फ्रँकली तुम्हाला सांगतो, अतुल इथे आहे आणि पहिल्या भेटीमध्ये जेव्हा तो म्हणाला दुसऱ्या तिसऱ्या भेटीमध्ये की मी ही फिल्म करतोय, तेव्हा मी त्याला असं सजेस्ट केलं की आपण रिहर्सल न करता आता काम करूया का. हे तयारीचं जो एक प्रकारचं शास्त्र त्यांनी स्वतःचं तयार केलंय, ते मोडून करू, स्पॉन्टॅनिटीकडे जाऊया का, जी प्रियाची उदाहरणार्थ कामाची पद्धत आहे, संपूर्ण स्पॉन्टॅनियस. तुम्ही तिला सीन समजावा, तिला एखादी गंमत सांगा आजूबाजूची आयुष्यातली, आणि ती इतक्या ट्रूथफुली रिॲक्ट करते त्या मोमेंटला की मॉनिटरवर माझं लक्षच नसतं. मी अनेक वेळेला मॉनिटर सोडून या दोघांकडे पाहत बसायचो, खरं मला मॉनिटर नकोय, मला जुन्या काळातल्या सारखे माझे नट पाहिजे तितके. अतुलनी त्या पहिल्या मीटिंगमध्ये मी खूप धाडस करून हे म्हटल्या क्षणी तो म्हणाला डन, मी तयारी करत नाही या पात्राची. तर त्यांनी काय तयारी केली असेल, शर्ट इन कसे करायचे, अँकल लेंथचे बूट घालून चालायचं कसं, परफ्यूम कसा लावायचा, गॉगल्स वेगवेगळे कुठच्या टी शर्टवर कसे चांगले दिसतात, इतकी महत्वपूर्ण तयारी करून आम्ही सेटवर गेलो. त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील फिल्म बघताना. हे सरप्राईज होतं माझ्यासाठी, हा असा असेल असं. आय थिंक ते प्रियाचं पण होतं, कारण प्रियालाही अतुल विषय वेगळी इमेज होती. आणि गेलीये का ती, बदलली आहे का? मला डेफिनेटली होती त्याच्याबद्दल वेगळी इमेज, कारण असं बऱ्याचदा असतं जसं अतुल मगाशी म्हणाला तसं की इतर गोष्टी तो माणूस इतर वेळेला काय करतोय किंवा त्याच्याबद्दलची इतर मतं तुम्ही त्याला जेव्हा पब्लिक अपिअरन्समध्ये बघता तेव्हा तो कसा असतो. काही अगदी खूप ठराविक गोष्टी आहेत ना, की मी अवॉर्ड फंक्शनला जाते, अतुलला मी कधी बघितलेलंच नाही, किंवा मी एखाद्या चॅनलच्या पार्टीत गेले अतुल कधी आलेलाच नाही. तो कार्यक्रम मी जर एखादा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम होस्ट करत असेल तर अतुल तिकडे पुस्तकांचा कार्यक्रम होस्ट करत असतो. तर मुळातच ह्या दोन गोष्टी आम्ही दोन व्यक्ती म्हणून इतके भिन्न होतो की या सगळ्या, किंवा अतुलकडे टीव्ही नाही, आता ह्या गोष्टी कळल्यानंतर त्या माणसाबद्दलचं एक ओपिनियन त्याला न भेटतं तुमच्या मनात होतं फॉर्म, नाही आता ही टीव्ही नाही आहे, तो फक्त गीतांजलीची आई असेपर्यंत होता त्याचा तो काढला टीव्ही. इंटरनेट आहे, ते अपडेट्स मिळवण्यासाठी वर्तमानपत्र आणि न्यूज याच्यासाठी जे लागतं ते त्याच्याकडे आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आणि या पार्श्वभूमीवरती आपली एक माणूस म्हणून सवय असते की आपण आपल्या मनामध्ये त्याचं चित्र उभं करत असतो की हा माणूस कसा असेल काय असेल, आणि भेटल्यानंतर आपल्याला ते आयदर आपलं चित्र खरं ठरतं किंवा ते पुसलं जातं काहीतरी एक. तर माझं अतुलच्या बाबतीत सुदैव की ते पुसलं गेलं आणि तो तसा नाही निघा. नाही नाही माझं सुद्धा नाही, तर मला टेन्शन आलं होतं ह्याच्याबरोबर काम कसं करायचं. मला हे मी आत्ता पहिल्यांदा बोलतीये अशा प्लॅटफॉर्मवर, मी आत्तापर्यंत कधी सांगितलं नव्हतं. जेव्हा मी सचिनला पहिल्यांदा भेटले, स्क्रिप्ट आम्ही वाचन वगैरे केलं, तेव्हा मी सचिनला म्हटलं होतं की मला काही अतुलसारखी तयारी बियारी करता येत नाही. मी म्हणजे अतुलची जर अशी अपेक्षा असेल तर मला ते काही करता येत नाही. मी आजपर्यंत असं कधी केलेलं नाही, मी खूप स्पॉन्टेनियसली काम केलंय. आता काय करायचंय ते तुम्ही सांगा, मी करीन. पण जर अशी अपेक्षा असेल की मी हातात स्क्रिप्ट घेऊन आज काही मार्क करून इकडचा पॉज इकडचा पॉज इकडचा, तर ते मला अजूनपर्यंत जमलेलंच नाहीये. ते चूक आहे की बरोबर हा मुद्दा खूप वेगळा आहे, म्हणजे ती पद्धत चुकीची आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. मी आजपर्यंत असं कधी काम केलेलं नाही, कदाचित उद्या
मी तसा करण्याचा प्रयत्न करेनही जर गरज वाटली तर. पण आत्तापर्यंत मी त्याच्या पद्धतीने काम केलेलं नाही आणि आयक्यू माहितीनुसार अतुल खूप तयारी करून काम करतो हे माहिती होतं, त्यामुळे ती एक भीती मनात ऑब्व्हियसली होती. पण त्याला भेटल्यानंतर अगदीच चित्र बदललं, तो अजिबात तसा नाही आहे. याचं दुसरं कारण मला असंही वाटतं की ते अनलर्न करण्याच्या त्याच्या प्रोसेसची सुरुवात आधीच झाली होती मला भेटण्याच्या आधीच, त्यामुळे कदाचित मी जो लोकांनी लोकांकडून ऐकलेला जो अतुल आहे तो कदाचित 5 वर्षांपूर्वीचा असेल आणि आजचा अतुल वेगळा असेल. पण मला आजचाच अतुल भेटल्यामुळे आधीची जी माझी इमेज होती ती तशी राहिली नाही. सो यापुढे जर मला कोणी अतुलबद्दल विचारलं तर डेफिनेटली मी ते नाही सांगणार जे मी ऐकलं होतं.